पुण्यातील विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू आहे, संपन्न होत आहे। जबाबदारी मोठी होती पुणे पोलिसांवरती, चोख सुरक्षा आणि पर्याप्त संख्येमध्ये पोलीस बल पूर्ण शहरामध्ये लावण्यात आले होते, डिप्लॉय करण्यात आले होते। सध्या बघू शकता आपण की हे जे दृश्य आहे हे अलका टॉकीज थिएटरचं दृश्य आहे आणि अजूनही जी मिरवणूक आहे ती सुरू आहे। किती पोलीस बल तैनात आहे, काय काय व्यवस्था आहे आणि कसं काय हे सगळं नियोजन केलं याच्याबद्दल पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना विचारूया। सर, काय काय होतं, सगळं शांततेत होत आहे, कसं नियोजन झालं पोलिसांकडून? आता गणपतीचा जो मिरवणूक विसर्जन आहे जवळजवळ आता संपत येत आहे आणि चांगल्या प्रमाणे विसर्जन काल सकाळी जवळजवळ 11 वाजता सुरुवात झाली होती आणि जवळजवळ 95% मंडळचं विसर्जन झालेली आहे। 9000 पोलीस कर्मी, अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड्स आणि SRPचे जवान सर्व बंदोबस्तमध्ये आहेत आणि आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेले नाही आहे। 26 तास होऊन गेलेले आहेत, ज्या प्रकारे तुमचे पोलीस कर्मी रस्त्यावरती आहेत, लक्ष्मी रोडच नाही तर पुणे शहरात आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अधिकारी सुद्धा रात्रभर आणि आता दिवसा सुद्धा आहेत, तर हे सगळं जे काम आहे याच्याबद्दल किती चॅलेंजिंग आहे हे सांगा। ते मागील 2 महिन्यापासून हे परिश्रम चालू होता आणि हे बंदोबस्त मध्ये आमचे लोक जवळजवळ 30 ते 32 तास लगातार काम करतात आणि आम्हाला त्यांना सर्व लोकांना बधाई द्यायला पाहिजे। आमचे जो कर्मचारी अधिकारी ते रात्रीभर जागून ते बंदोबस्त करत आहे चांगल्या प्रमाणे, ते एकदम बधाईचे पात्र आहेत। सर, जे रेकॉर्ड टाइम मध्ये सन्मानाचे 5 गणपती, नंतरचे मोठे 5, सगळ्यांनी वेळेत विसर्जन केलं तरी सुद्धा 26 तास होऊन गेलेले आहे, याला आळा कसा घालू शकतो? आता मागील वर्षापेक्षा 4-1 तास 4-5 तासचा फायदा झालेली आहे, पण अजून भरपूर काम शिल्लक आहे। पुढच्या वर्ष प्रयत्न करू अजून वेळ कमी करायचे। पुणे एक संवेदनशील शहर आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या घटना इथे, ज्या आतंकी घटना किंवा अँटी नॅशनल एलिमेंट्स पण सुद्धा गेल्या काही 2 महिन्यात पोलिसांची मोठी कामगिरी होती, अशा वेळेस खूप जास्ती चॅलेंजिंग असते का? ते सिक्युरिटीच्या प्रमाणे ते चॅलेंजिंग आहे, पण पुणे पोलिसने चांगला काम केलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी कर्मचारी मागील 3 महिन्यापासून अलर्ट होते आणि त्याचा आता रिझल्ट आपण पाहत आहोत। मोहरम आणि गणेश उत्सव दोघही लागून आले, त्यावेळेस कशा प्रकारचं हे एक मोठं जबाबदारी आहे? आता ईद ए मिलादच्या जो पैगंबर जयंतीचा जो मिरवणूक आहे ते मुस्लिम बांधवाने पुढे वाढवून 1 तारखेला केलेले आहे, ते परवा दिवशी त्यांच्या मिरवणूक होणार। ते चांगली गोष्टी झाली की दोन मिरवणूक वेगळे वेगळे दिवसामध्ये आहे। सगळे मंडळांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे, तरी सुद्धा ज्या मोठ्या मोठ्या वॉल्स DJ दिसत आहेत त्यासाठी त्यांना काही समजवण्याचे प्रयत्न पुढच्या गणेश उत्सवामध्ये केले जाऊ शकतात का? नक्की पुढच्या वर्ष आपण नक्की त्यांना काउन्सिल करणार। ते डॉल्बी म्हणजे जो डेसिबल सिस्टम आहे, ते जो कोर्टचे गाईडलाईन आहे ते पालन करावी। आतापर्यंत लोकांच्या आणि मंडल आणि मंडलचे पदाधिकारी लोकांच्या सहकार्य चांगला भेटलेला आहे, पुढच्या वर्ष अजून आपण इम्प्रुव्हमेंट करू। सर, एकूण किती गणपती मंडळ होते आणि किती अजून विसर्जन बाकी आहे? आमच्याकडे पूर्ण 2905 गणपतीचं विसर्जन, मंडळचं विसर्जन होणार होते। आता फक्त 15 ते 20 शिल्लक आहे, ते पुढच्या अर्धा तास मध्ये होऊन जाईल। 12 तासात जर ही मिरवणूक संपवायची असेल तर फक्त एक लक्ष्मी रोड वरतीच आणि काही 2-4 घाटच जिथे विसर्जन मिरवणूक किंवा विसर्जन होते, तर शहराचे वेगवेगळे जे टप्पे आहे असे मोठे मोठे हौद करून त्या त्या परिसरामध्ये त्या त्या परिसरातल्या लोकांनी मिरवणूक काढून जर संपवण्याचा प्रयत्न केला तर तो एक उपाय होऊ शकतो का? हा, ते आहे, ते कॉर्पोरेशन ते काम करत असतात, ते आर्टिफिशियल हॉल तयार करतात। पुढच्या वर्ष आपण ते त्यामध्ये अजून वाढ करायचं त्यांना आपण विनंती करू कॉर्पोरेशन। शेवटचा प्रश्न, ट्रॅफिक जॅम दुसऱ्या दिवशी सुद्धा जाणवतो आहे शहरामध्ये, 2 दिवसाची सुट्टी डिक्लेअर केली गेली पाहिजे का? नाही, सुट्टी तो ऍक्च्युली ते छुट्टी आज डिक्लेअर आहे आणि काल कलेक्टर्स हॉलिडे होता आणि ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम होतात गणपती विसर्जन मध्ये, पण आमचे अधिकारी कर्मचारी ते कंट्रोल करतात। बघा, रितेश कुमार जे की पुणे शहर पोलीस आयुक्त आहेत
सांगितलं आहे, माहिती दिलेली आहे की पर्याप्त मात्रामध्ये पोलीस आहे, मोठी जबाबदारी आहे आणि शांततेत विसर्जन मिरवणूक सुरू आहे। 26 तास होऊन गेलेले आहेत तरी सुद्धा आपण बघू शकता की इथं अलका टॉकी चौकामध्ये अजूनही मंडळ त्यांच्या बाप्पाची विदाई त्यांचा निरोप घ्यायला जात आहे। उत्साह आहे, लोक यांची गर्दी सुद्धा तेवढीच आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे मुंबई तक।